धैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। विजयाची किती अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हा पक्ष असेल सेकाप पक्ष, या सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मी आज उमेदवारीचा अर्ज भरला आहे। मला खात्री आहे की यावेळीसुद्धा माझा प्रचंड मताधिक्यानं विजय होईल आणि या तालुक्यातील मतदारसंघाची मायबाप जनता मला आशीर्वाद देईल। समोरचे जे महायुतीचे उमेदवार आहेत ते अजून काही ठरलेले नाही आहेत, मात्र महायुतीच्या वतीनं असणाऱ्या उमेदवारांचं आपल्याला किती आव्हान वाटतं आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याच्याबद्दल काही सांगण्यासारखे नाहीच, त्यामुळे अजूनपर्यंत तो उमेदवार ठरलेला नाही आणि जरी जरी उमेदवार असला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जरी असला तर भाजप पुढे जरी असला तरी आमचं गेल्या 30-32 वर्षातलं राजगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबासाहेब या पक्षाचं असलेलं काम, रामराय साहेब असलेले जे सभापती त्यांनी या काळामध्ये 30 वर्षामध्ये घेतलं काम, आदरणीय संजीवराजे यांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तालुक्यात केलेलं काम आणि आम्हाला तर यावेळेस शिवसेना वाचा प्रक्रिया यांचीही साथ आहे, काँग्रेसची साथ आहे आणि त्यामुळे निश्चित विजय हा आम्हाला अपेक्षित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी फलटण कोरेगाव मतदारसंघामधून आमदार दीपकराव चव्हाण यांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे आणि आम्ही आता आमदार दीपकराव चव्हाणांचा आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष इतर मित्र पक्ष मिळून त्या ठिकाणी कामाला लागणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या मताधिक्याने आमदार दीपकराव चव्हाण आणि आघाडीतील हे उमेदवार, महाआघाडीतील उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। भाऊ, आमदार साहेब आता चौथ्यांदा अर्ज भरत आहे, 3 टर्म झालेले, 2009 पासून आरक्षित आपला मतदारसंघ आहे, त्याबाबत काय सांगाल? गेल्या 3 टर्मपासून आपण पाहिलेलं आहे की आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी आमदार दीपकराव चव्हाण साहेबांचा आलेला आहे आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं एकंदर सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने ते प्रयत्न करतात। विधानसभेमध्ये सर्व अधिक प्रश्न विचारणारा आमदार या दृष्टीने त्यांची सुद्धा ख्याती झालेली आहे आणि एक अनुभव त्या ठिकाणी पाठीशी आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदार दीपकराव चव्हाण यांना आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी आणि विशेष करून आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे। अजून यादीमध्ये नाव आलेलं नव्हतं, एबी फॉर्मचं सुद्धा मिळालेलं नाही, काय? एबी फॉर्म मिळण्याच्या मार्गावरच आहेत, सातारा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी एबी फॉर्म आणायला मुंबईला गेलेत, संध्याकाळपर्यंत एबी फॉर्म प्राप्त होणार। समोर भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं काय आव्हान वाटतं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं फारसं काय आव्हान या फलटण कोरेगाव मतदारसंघात नाही, हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं उभं राहिलेला आहे आणि पूर्वीपासून राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर आता शिवसेनेची सुद्धा त्या ठिकाणी साथ आहे, त्यामुळे असं फारसं काय आव्हान कुणाचं आता आहे असं मला वाटत नाही। महाआघाडीचे उमेदवार दीपकराव चव्हाण यांचा तिन्ही पक्ष मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तिघांच्या एकजुटीने हा आज फॉर्म भरला गेलेला आहे। आम्ही निश्चित या ठिकाणी एक ग्वाही देऊ इच्छितो की सर्व शक्तीपणाला लावून मागच्या वेळेसपेक्षा अधिक मतांनी दीपकराव चव्हाण हे आमदार यावेळेस झालेले आपल्याला दिसतील, या ठिकाणी मी विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।